तर त्या गणिताला अगोदर सविस्तर वाचणं गरजेचं आहे. खूप वेळेस वाचा जेणेकरून त्यातला जो मतितार्थ आहे तो आपल्याला सहजपणे समजेल आणि लक्षात राहील. या अनुषंगाने तुम्हाला ते वाचणं गरजेचं आहे. वाचल्यानंतरच गणित लवकर सुटू शकतं. त्यासाठी मी शॉर्ट पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही थोडं लक्ष देऊन पहा. एक गाव आहे, या गावामध्ये मराठी बोलणारे जे काही लोक आहेत ते 82% आहेत. त्यांनी त्या ठिकाणी पूर्णविराम दिला आहे, लक्ष द्या. हिंदी बोलणारे 76% लोक असून, हिंदी बोलणारे लोक आहेत 76%, जे की 76% लोकांना हिंदी येते त्या ठिकाणी, त्याचा अर्थ असा होऊ शकतो. आणि दोन्ही भाषा बोलणारे 2244 लोक आहेत. दोन्ही भाषा ज्यांना हिंदी येते आणि मराठी येते, त्या गावात दोन्ही भाषा न बोलणारे 8% लोक असतील तर त्या गावची लोकसंख्या किती असेल, असा तो प्रश्न आहे. आणि समजून घेण्यासाठी आपण हा जो रखना केला आहे असा आहे, ते आपण टक्केवर दिले. मराठी बोलणाऱ्याची लोकसंख्या जी आहे ते 82% आहे. तर इथं आपण मराठी बोलणारी जी लोकसंख्या आहे ते आपण 82% लिहिले. टक्के म्हणजे 100 असतात. 100 जर 82 निघून गेले तर किती उरतात आपल्याकडे? 18. तर न बोलणारे लोक, मराठी बोलता येत नाहीत असे ते 18 लोक आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो काय म्हणतात, हिंदी बोलणारे 76% लोक आहेत. हिंदी बोलणारे 76% आहेत. आणि मग न बोलणारे किती असतील आता, हिंदी न बोलणारे? या ठिकाणी 24 आहेत लोक. किती आहेत? 24 आहेत. तर त्याच्या पुढे जाऊन तो मध्येच थोडासा दुसरा भाग त्यांनी घातलेला आहे. काही शब्द, दोन्ही भाषा बोलणारे 2244 लोक आहेत तर त्या गावात दोन्ही भाषा न बोलणारे 8%. तो वरची ओळ आहे ना, त्या वरच्या ओळीला जोडून खाली ओळ असती तर आपल्याला थोडं लक्षात आलं असतं, पण त्यांनी दुसरी ओळ मध्ये घालून आपला गोंधळ करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून हे 8% जे आहेत न बोलणारे लोकांमध्ये आहेत, आपण इथं 8 असं लिहिलं गेलं. तर आता याला सोडवण्यासाठी आपला सोपी पद्धत करता येऊ शकते. बघा कसं आहे, आपण मराठी आहे ना, मराठीसाठी काय केलं आपण इथं, मराठी यम मराठी घेतलं, प्लस हिंदीसाठी आपण एच घेतलं, आणि मायनस घ्यायचे आता दोन्ही भाषा बोलणारे, तर यम आणि एचला या ठिकाणी आपण काय केलं, मायनस लिहिलं. मराठी हे आता न बोलणारे लोक आहेत, दोन्ही भाषा न बोलणारे लोक हे किती आहेत आता, इथले 18 आणि 24 मायनस 8. हे लक्षात येते का? बघा, हे लक्षात जर आलं तर आपल्याला जास्त सोपं जातं करायला. त्याच्यामुळं नीट लक्ष देऊन बघा ते कसं आहे ते. तर या दोघांची आपण अगोदर बेरीज केली तर ते आपल्याला किती येत आहे, 42 - 8. 42 - 8 आलं. त्यावेळेस त्याचं उत्तर आपल्याला जे मिळतं ते मिळतं की दोन्हीही भाषा न बोलणारे किती लोक आहेत, तर 34% जे आहेत ते दोन्ही भाषा बोलत नाहीत, न बोलणार लोकांचं आपण ह्या अनुषंगाने आपण हे काढलेलं आहे, दोन्ही भाषा न बोलणार लोक आहेत. तर आता बोलणार लोक किती आहेत, है ना, काय दोन्ही भाषा बोलणार किती लोक आहेत. समजा 100% गाव आहे आणि त्यामध्ये 34% दोन्ही भाषा बोलतात लोक, है ना, दोन्ही भाषा न बोलणार लोक आहेत, सॉरी न बोलणार लोक आहेत. म्हणजे बोलणार किती मग आता, 66% लोक त्या ठिकाणी दोन्ही भाषा बोलणारे 66% लोक आहेत, है ना. मग प्रत्यक्षात दोन्ही भाषा बोलणारे किती लोक आहेत, दोन्ही भाषा बोलणारे, है ना, प्रत्यक्षात दोन्ही भाषा बोलणारे 2244 लोक आहेत. तर आता इथं टक्क्यामध्ये किती दिलं होतं, 66% हे काय दिलं त्यांनी, दोन्ही भाषा बोलणारे लोक आहेत, है ना. तर समजा त्या गावची लोकसंख्या किती असेल, एक्स असेल, एक्स आहे, त्याच्यामुळे आपण एक्स लिहिलं माहीत नाहीये, गुणिले टक्के किती येतं, 66 घेतले, टक्के लिहिता असताना आपण असं लिहितो 100. एकूण लोकसंख्येपैकी 66% लोक दोन्ही भाषा बोलणारे आहेत, म्हणजे त्यांचा आकडा एकूण आहे 2244 एवढा आहे, 2244 एवढा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. काय होईल, एक्स गुणिले 66 बरोबर 2244
गुणिले 100, पुढे जाऊन काय होईल 2244 गुणाकार केला, 2 शून्य इथं आलेले आहेत, एक्स ला एक्स इकडे राहील आणि ह्याच्याखाली आपण 66 असं लिहूया, है ना। 66 लिहिण्यात आपला आता गुणाकार करावा लागला, आपला गुणाकार करण्यासाठी आपण आता पुढची मेथड या ठिकाणी वापरणार आहोत। बघा कसं आहे, आता 2200 आता इथं आपला आकडा मोठा झाला आहे, है ना, तर 224,400 भागिले 66 बरोबर एक्स, है ना। तर आता या ठिकाणी हे परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला 66 पाडा येत नाही, आणि जर आपल्या कसोट्या माहीत नसतील तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथं जाऊ शकतो। कसं जायचं आपल्याला, बघा बे एक बे त्रिक सहा बे दुनी चार आणि ही 2 शून्य ॲज इट इज आपण इथं घेतलेले आहेत। तर असं आता काय होईल आपल्याकडे, आता परत आपल्याकडे काय होईल, 112,233 असं होऊ शकतं का नाही, है ना। आता आपण याला 3 भागतोया, 2 घातलं तर 3 भागालू, 3 1 3 3 1 3 3 3 9 3 3 9 उरले किती, तर आता 9 2 उरले, है ना, किती झाले 22, 3 7 21 उरला 1, 3 4 12, है ना, 1 उरला 12 झाले, 3 4 12 हे 2 शून्य ॲज इट इज आपण वर घेतले। आता याच्यापेक्षा तर इथं गोंधळ होतो जास्त, म्हणून काय करतो मी इथं लिहितो, आता काय आपल्याकडे आले उत्तर, 37,400 भागिले 11, है ना, 11 हे 11 आपण इथे घेतलेलं आहे, सॉरी शून्य चुकून आलं ते, 11 1 11 11 3 33 37 मधून 33 गेली, उरले किती 4, 11 4 44 2 शून्य ॲज इट इज। तर त्या गावची जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या आहे 3400, त्या गावची एवढी लोकसंख्या आहे 3400 एवढी लोकसंख्या आहे। आपण नंतर अजून करणार आहोत, तुम्ही समजलं असेल तर करू शकता, पण हिंदी येते त्या ठिकाणी त्याचा अर्थ असा होऊ शकतो। आणि दोन्ही भाषा बोलणारे 2244 लोक आहेत, दोन्ही